मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी 2021 मध्ये जी परीक्षा झाली त्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील सायन्स विभागाचे 30 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे पाहायचंय की आपण आता जो अभ्यास करणार आहोत विज्ञान घटकाचा, तर हा अभ्यास करताना आपल्याला प्रश्नांचा मागोवा कसा घेता यावा एखाद्या प्रकरणाचा अभ्यास करताना. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. 121वा म्हणजेच पहिला प्रश्न आहे, 10A विद्युतधारा म्हणजेच काय. आता या ठिकाणी ए म्हणजे काय, तर एम्पियर हे युनिट किंवा एकक आहे विद्युतधारा मोजण्याचं. आता या पर्यायापैकी उत्तर आहे 10 कुलम्स पर सेकंद. त्यानंतरचा प्रश्न आहे, कॅल्शियम 2+ आयन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील. त्याचं उत्तर आहे 18. आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे सायकल चालविणे, एका सरळ रेषेत धावणे इत्यादी क्रिया नियंत्रित केल्या जातात, तर अनुमस्तिष्क. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे प्रश्न आहेत. तर आता आपण याचं स्पष्टीकरण पाहू थोडक्यामध्ये. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 10 कुलम्स पर सेकंद. म्हणजेच इलेक्ट्रिक करंट इज डिफाइंड एज द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. आपल्याला माहिती आहे की वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह विद्युत धारा होय. आता इलेक्ट्रॉन्स हा काय आहे, एक निगेटिव्हली चार्ज पार्टिकल म्हणतो, म्हणजे एक निगेटिव्ह चार्ज आहे आणि त्याच्या फ्लोलाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट. द युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज कुलम, म्हणजे विद्युत प्रवाहाचं एकक आहे कुलम, आणि टाइमचं एकक आहे सेकंद, आणि द युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणून काय आहे, कुलम्स पर सेकंद. याला असंही लिहिता येतं किंवा कुलम्स पर सेकंद असंही लिहिता येतं, कारण हा काय आहे, रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की कॅल्शियम 2+ आयन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील म्हणून. तर त्याचं उत्तर आहे 18. कॅल्शियम हॅज अन ऍटॉमिक नंबर, अणुअंक काय आहे कॅल्शियमचा, 20 आहे. म्हणजेच काय आहे, त्यामध्ये 20 प्रोटॉन्स आहेत आणि 20 इलेक्ट्रॉन्स आहेत, कारण ऍटम हा नेहमी किंवा एखादा अणु हा नेहमी उदासीन अवस्थेत किंवा न्यूट्रल स्टेटमध्ये असतो, कारण त्याला 20 प्रोटॉन असतात, त्याचवेळी 20 इलेक्ट्रॉन पण असतात. प्रोटॉन हे कसे असतात, पॉझिटिव्हली चार्ज, आणि इलेक्ट्रॉन असतात निगेटिव्हली चार्ज. म्हणून अणु हा नेहमी उदासीन किंवा न्यूट्रल असतो. परंतु Ca2+ आयन जे आहे त्यावेळेस काय होतं की या ठिकाणी हा जो कॅल्शियम आहे यामधून 2 इलेक्ट्रॉन मायनस होतात, त्यामुळे Ca+2+2e-. त्यामुळे काय होतं की Ca2+ आयन इंडिकेट दॅट इट हॅज लॉस्ट 2 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी, आणि हे 2 इलेक्ट्रॉन काढून टाकल्यामुळे मग त्याकडे आता 20 - 2 किती इलेक्ट्रॉन होतात, 18 इलेक्ट्रॉन. तर Ca+2 मध्ये काय होईल, इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी होईल. Ca+2 आहे त्यामुळे त्याचा अणुअंकामध्ये 2 मिक्स नाही करायचे, तर 2 मायनस करायचे, म्हणजेच काय येईल, 18 इलेक्ट्रॉन उत्तर येईल आपलं. त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता, मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे सायकल चालविणे, एका सरळ रेषेत धावणे इत्यादी क्रिया नियंत्रित केल्या जातात. त्याचं उत्तर काय आहे, अनुमस्तिष्क, ज्याला काय म्हणतो आपण, सेरेबेलम. द सेरेबेलम इज अ पार्ट ऑफ द ब्रेन रिस्पॉन्सिबल फॉर कोऑर्डिनेटिंग मुवमेंट्स, बॅलन्स अँड पोश्चर, म्हणजे आपली स्थिती. इट प्लेज अ क्रुशियल रोल इन ऍक्टिव्हिटीज लाईक सायकलिंग, रनिंग इन अ स्ट्रेट लाईन अँड मेंटेनिंग इक्विलिब्रियम, म्हणजे संतुलन, सरळ रेषेत धावणं किंवा सायकल चालवणं यासारख्या क्रिया अनुमस्तिष्काद्वारे नियंत्रित केल्या जातात. तर पहिल्या 3 प्रश्नांचं हे झालं आपलं स्पष्टीकरण. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक व्यक्ती 2 समांतर भिंतींच्या मध्ये फटाका फोडते, ती व्यक्ती त्या आवाजाचा पहिला प्रतिध्वनी 2 सेकंदानंतर आणि दुसरा प्रतिध्वनी 4 सेकंदानंतर ऐकते. या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. जर ध्वनी 336 मीटर पर सेकंद या वेगाने प्रवास करीत असेल तर त्या 2 भिंतीतील अंतर किती. उत्तर या ठिकाणी आलं 1008 मीटर. म्हणून अवोगॅड्रो नंबर हा त्या पदार्थांच्या डायटॅश पदार्थात असणारी कण्यांची संख्या होईल. तर 1 मोल म्हणजेच अवोगॅड्रो नंबर हा त्या पदार्थांच्या 1 मोल पदार्थामध्ये असणाऱ्या कणांची संख्या होईल. खालीलपैकी कोणता आर्यने सर्वात लहान आहे, तर TRNA हा सर्वात लहान आहे. आता आपण याचं स्पष्टीकरण पाहूया. तर या ठिकाणी दिलेली माहिती पहा, त्या उदाहरणामध्ये स्पीड ऑफ साऊंड किती आहे, 336 मीटर पर सेकंद. पहिला प्रतिध्वनी म्हणजे फर्स्ट इको त्याला कधी ऐकवाला, 2 सेकंदानंतर. दिस मीन्स द साऊंड ट्रॅव्हल टू द फर्स्ट वॉल अँड बॅक इन 2 सेकंद, म्हणजे या ठिकाणाहून तो ध्वनी गेला आणि पुन्हा परत आला त्यासाठी वेळ लागला 2 सेकंद, म्हणजे एक आणि जायला 1 सेकंद आणि येण्यासाठी 1 सेकंद. म्हणजे टाइम टू रीच द फर्स्ट वॉल किती झाला, 1 सेकंद. डिस्टन्स टू द फर्स्ट वॉल म्हणजे डिस्टन्स बरोबर काय, स्पीड इन टू
टाइम या ठिकाणी आपल्याला वेग दिलेला आहे 336 मीटर पर सेकंद गुणिले 1 सेकंद बरोबर 336 मीटर आलं. त्यानंतर सेकंड इको हा 4 सेकंदानंतर ऐकू आला किंवा प्रतिध्वनी. दिस मीन्स दॅट साऊंड ट्रॅव्हल टू द सेकंड वॉल अँड बॅक इन 4 सेकंद. म्हणजे या ठिकाणी जाण्यासाठी आणि येण्यासाठी 4 सेकंद लागला. म्हणजे जाण्यासाठी 2 सेकंद, येण्यासाठी 2 सेकंद. टाइम टू रीच द सेकंड वॉल अँड रिटर्न 4 सेकंद. टाइम टू रीच द सेकंड वॉल म्हणजे जाण्यासाठी किती वेळ लागला मग आपण पाहिलं 2 सेकंद. आणि डिस्टन्स टू द सेकंड वॉल किती झालं मग डिस्टन्स बरोबर आहे किंवा डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम 336 मीटर पर सेकंद गुणिले 2 सेकंद बरोबर आहे 672 मीटर. म्हणजे पहिल्या भिंतीचं अंतर आहे 336 आणि दुसऱ्या भिंतीचं अंतर आहे 672. मग 336 अधिक 672 जर आपण केलं तर याचं उत्तर येतं 1008 मीटर. या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता उत्तर देखील. तर अशा प्रकारे या ठिकाणी पुढचं पण एक्सप्लेन केलेलं आहे. टोटल डिस्टन्स बिटवीन टू वॉल्स सिन्स द साऊंड ट्रॅव्हल्स टू द फर्स्ट वॉल अँड देन टू द सेकंड वॉल द टोटल डिस्टन्स बिटवीन द टू वॉल्स इज. टोटल डिस्टन्स किती, डिस्टन्स ऑफ फर्स्ट वॉल, डिस्टन्स ऑफ सेकंड वॉल. आणि उत्तर येतं 1008 मीटर म्हणून. लक्षात आलं. त्यानंतरचा आपला प्रश्न होता अहोगॅद्रो नंबर हा त्या पदार्थांच्या डॅश डॅश पदार्थात असणाऱ्या कणांची संख्या होय. त्या ठिकाणी इतर पर्याय दिलेले आहेत परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण इतर पर्याय न वाचता थेट उत्तराचं स्पष्टीकरण पाहूया. तर याचं उत्तर आहे 1 मोल. तर अहोगॅद्रो संख्या ही 1 मोल पदार्थातील कणांची, म्हणजे कण कोणते असतील मग अणू असतील, रेणू असतील, आयन्स असतील आणि इतर काही, तर त्यांची संख्या असते. म्हणजे 1 मोल पदार्थांमध्ये जितके कण असतील या स्वरूपामधले, त्या कणांची जी संख्या आहे तिला काय म्हणतो आपण अहोगॅद्रो नंबर असं म्हणतो. ही संख्या किती असते सुमारे, हा आकडा फिक्स आहे, साधारणतः किती असते 6.022 × 10⁻²³. हे तुम्ही पाठ करून टाका कारण अहोगॅद्रो नंबर म्हणून देखील तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की अहोगॅद्रो नंबर आणि मग वेगवेगळे पर्याय दिलेले असू शकतात. तर मोल ही पदार्थाची एक विशिष्ट संख्या दर्शवण्यासाठी वापरली जाणारी एक युनिट आहे, एक मोजमाप आहे. म्हणून कोणत्याही पदार्थाचा 1 मोल नेहमीच अहोगॅद्रो संख्ये इतकेच कण धारण करेल. अहोगॅद्रो संख्ये इतकेच कण म्हणजे किती, तर 6.022 × 10⁻²³. लक्षात आलं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता खालीलपैकी कोणते आरएनए सर्वात लहान असते. याचं उत्तर आहे टीआरएनए, म्हणजेच ट्रान्सफर आरएनए सर्वात लहान आरएनए प्रकार असून प्रोटीन संश्लेषणात, म्हणजेच प्रथिन संश्लेषण ज्याला आपण मराठीत म्हणतो, प्रोटीन सिंथेसिस म्हणतो इंग्रजीमध्ये आपण त्याला, तर अमिनो आम्ल वाहून नेण्याचं काम करतं कोण, तर टीआरएनए. म्हणून याला काय म्हणतं ट्रान्सफर आरएनए, कारण हे काय करतं प्रोटीन सिंथेसिसच्या दरम्यान अमिनो ऍसिड जे असतात ते वाहून नेण्याचं काम करतं. एम आरएनए म्हणजे काय, मेसेंजर आरएनए, तो काय करतो डीएनए मधील जी अनुवांशिक माहिती आहे ती प्रोटीन संश्लेषण स्थळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आर आरएनए म्हणजे रायबोझोमल आरएनए, हा रायबोझोमचा संरचनात्मक घटक असून प्रोटीन सिंथेसिसमध्ये याची देखील भूमिका महत्वाची असते. आणि पी आरएनए म्हणजे प्रायमर आरएनए, डीएनए प्रतिकृतीकरण प्रक्रियेत सुरुवातीचा प्रायमर म्हणून कार्य करतो. अशा प्रकारे टीआरएनए काय असतो, सर्वात लहान आरएनएचा प्रकार आहे. लक्षात आलं. त्यानंतर आता आपण पुढचे प्रश्न पाहूया. एक प्रकाश किरण काचेच्या चिपेवर लंब रेषेत आपाती होतो, त्या स्थितीत अपवर्तन कोण किती अंशाचा असेल. त्याचं उत्तर आहे 0 अंशाचा. प्रकाश किरण काचेच्या चिपेवर लंब रेषेत म्हणजे 90 डिग्री अंशामध्ये आपाती होतो म्हणजे पडतो, तर अपवर्तन कोण किती असेल, तर या ठिकाणी तो 0 अंशाचा असेल. आपण स्पष्टीकरण पाहूया पुन्हा. या ठिकाणी काही पर्याय दिलेले आहेत H2O आणि H2O, Ki आणि I2, CH4 आणि CH4, Na+ आणि H2O. याचं उत्तर आहे CH4 आणि CH4 म्हणजेच मिथेन आणि मिथेन, यामध्ये लंडन वल असते. तर आपण पाहूया स्पष्टीकरण थोड्या वेळाने. दंडाकाराच्या जीवाणूंना डॅश म्हणतात तर बॅसिलस म्हणतात. जेव्हा तारेतून वाहणारी विद्युत धारा 4 पट वाढवली तेव्हा त्या तारेतून तयार होणारा उष्मा डॅश डॅश वाढेल, तर याचं उत्तर आहे 16 पट. आपण स्पष्टीकरण पाहूया. एक प्रकाश किरण काचेच्या चिपीवर लंब रेषेत आपाती होतो, त्या स्थितीत अपवर्तन कोन किती अंशाचा असेल, तर 0 अंशाचा असेल. कारण जेव्हा प्रकाश किरण काचेच्या चिपीवर लंब रेषेत आपाती होतो तेव्हा तो त्याच दिशेने पुढे जातो, त्यामुळे अपवर्तन कोन किती असतो, तर 0 डिग्रीचा असतो या ठिकाणी. कारण कोण होतच नाही, तो लंब रेषेत पडल्यानंतर तो लंब रेषेतच पुढे जातो, त्यामुळे
या ठिकाणी कोण 0 डिग्री असतो। आता डॅश डॅश यांच्यामध्ये लंडन बल असते, तर मिथेन आणि मिथेन मध्ये म्हणजेच, तर आता हा लंडन डिस्पर्शन फोर्स नेमकं काय आहे ते आपण अगदी थोडक्यात पाहूया। दी लंडन डिस्पर्शन फोर्स इज द विकेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स, म्हणजे हा काय आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे। ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की लंडन डिस्पर्शन फोर्सेस आर डॅश 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 आणि वेगवेगळे पर्याय दिलेले असू शकतात। तर हा काय आहे, विकेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स, या ठिकाणी विकेस्ट म्हणले म्हणजे सर्वात दुर्बल असणारा हा इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, बल आहे। द लंडन डिस्पर्शन फोर्स इज अ टेम्पररी अट्रॅक्टिव्ह फोर्स, हे पण महत्वाचं आहे। दॅट रिझल्ट्स वेन द इलेक्ट्रॉन्स इन टू ऍडजेसंट ऍटम्स, शेजारी असणारे दोन ऍटम्स जे आहेत त्यातील इलेक्ट्रॉन्स जे आहेत ऑक्युपाय द पोझिशन दॅट मेक द ऍटम्स फॉर्म अ टेम्पररी डायपोल, म्हणजे एक टेम्पररी डायपोल म्हणजे द्विध्रुव तयार होतो। द्विध्रुव म्हणजे काय, पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज तयार होतो त्या ठिकाणी, तर त्याला आपण द्विध्रुव असं म्हणतो। द फोर्स इज समटाइम्स कॉल्ड ॲज इंड्युस्ड डायपोल, इंड्युस्ड डायपोल अट्रॅक्शन, कारण एका ऍटमवर इलेक्ट्रॉनच्या पोझिशनमुळे द्विध्रुव किंवा डायपोल तयार झाला या प्रकारचा। तर या ठिकाणी दुसरा जो काही ऍटम असतो त्यामध्ये देखील इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असतात, मग काय होतं, या ठिकाणी इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन म्हणजे सेम चार्ज मध्ये रिपल्शन असतं। तर या ठिकाणी जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी ती थोडीशी वाढली तर मग या दोन ऍटम मध्ये काय होतं, पुन्हा रिपल्शन होतं या इलेक्ट्रॉन मध्ये, इथे या इलेक्ट्रॉन मध्ये, त्यामुळे मग या ठिकाणी देखील काय होणार, पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो आणि या ठिकाणी पार्शियली पुन्हा निगेटिव्ह चार्ज तयार होतो। त्यामुळे या डायपोलमुळे दुसऱ्या ऍटम मध्ये देखील डायपोल तयार होतो, याला काय म्हणतो आपण, इंड्युस्ड डायपोल अट्रॅक्शन। तर लंडन फोर्सेस आर द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस दॅट कॉज नॉन पोलर सबस्टन्सेस टू कंडेन्स टू लिक्विड्स अँड टू फ्रीज इन टू सॉलिड्स, म्हणजे हे जे फोर्स अतिशय दुर्बल जरी असला तरी त्याचा परिणाम देखील त्या सबस्टन्सेसवर होतो, त्यांच्या बॉइलिंग पॉईंटवर होतो, त्यांच्या मेल्टिंग पॉईंटवर होतो। तो कसा होतो यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ करू, बिकॉज ऑफ द कॉन्स्टंट मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स। आता या ठिकाणी तुम्ही पहा, हे केंद्र म्हणजे हे न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत आहेत। आता इलेक्ट्रॉन आर कॉन्स्टंटली मुव्हिंग या ठिकाणी, बिकॉज ऑफ द कॉन्स्टंट मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड ऍटम ऑर मॉलिक्युल कॅन डेव्हलप ए टेम्पररी डायपोल व्हेन इट्स इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड अनसिमेट्रिकली अबाउट द न्यूक्लियस। आता आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियस भोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात आणि त्यामुळे काय असतं, ते सिमेट्रिकली डिस्ट्रीब्युट असतात, परंतु ते कॉन्स्टंट मोशन मध्ये असल्यामुळे एखादी वेळ अशी येते की त्या कक्षेमध्ये फिरत असताना वेगवेगळ्या कक्षेत फिरणारे इलेक्ट्रॉन आहेत। तर जसे आपण सूर्यग्रहण चंद्रग्रहण पाहतो की ते एका रेषेत येणं वगैरे वगैरे, तर त्याचप्रकारे इलेक्ट्रॉन फिरत फिरत एखाद्या वेळेस काय होतं की त्यांच्या मोशनमध्ये ते या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झाले, तर या ठिकाणी पार्शियली निगेटिव्ह चार्ज तयार होतो। या ठिकाणी तुम्हाला दिसतो की या ठिकाणी पार्शियली निगेटिव्ह चार्ज तयार झाला, साहजिकच दुसऱ्या बाजूला पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो। अशा प्रकारे काय होतं, सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये तो उदासीन राहतो, पण तो अनसिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये तो पोलराइज होतो आणि त्यामध्ये पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज तयार होतो। आता हा चार्ज तयार झाल्यानंतर काय होतं की दुसरा जो ऍटम असतो त्या मॉलिक्युल मधला, त्या रेणू मधला दुसरा जो अणू असतो, तर त्यामध्ये देखील अशी परिस्थिती उद्भवत असते। आणि त्याच वेळेस इथं काय होतं की शेजारील जो ऍडजेसंट, आपण या ठिकाणी म्हणलं की ऍडजेसंट ऍटम जो असतो, तर त्यामध्ये काय होतं, या डायपोलमुळे काय होतं, इथं रिपल्शन तयार झालं की या ऍटमच्या इलेक्ट्रॉन भोवती रिपल्शन तयार झालं, तर रिपल्शनमुळे हे या बाजूला कॉन्सन्ट्रेट झाले, तर या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला, तर त्यामुळे या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो। आणि या निगेटिव्ह आणि या पॉझिटिव्ह चार्ज मध्ये, म्हणजे हा डायपोल या ऍटमचा, हा डायपोल या ऍटमचा, आणि याचा जो याची जी ही बाजू आहे हा पोल आहे आणि याचा पॉझिटिव्ह पार्शियल चार्ज असणारा पोल, तर यांच्यामध्ये अट्रॅक्शन निर्माण होतं आणि या अट्रॅक्शनलाच आपण काय म्हणतो, लंडन डिस्पर्शन फोर्सेस। आणि नॉन पोलर मॉलिक्युल मध्ये हे आपल्याला आढळून येतं, हे टेम्पररी अट्रॅक्शन असतं, परंतु नॉन पोलर मॉलिक्युल मध्ये हाच फोर्स असतो आणि याचा त्यांच्या बॉइलिंग पॉईंटवर, मेल्टिंग पॉईंटवर परिणाम होतो। तुम्ही म्हटलं तर आपण तो एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर अशा प्रकारे CH4 जो आपण म्हणतो, तर याची टेट्राहेड्रल जॉमेट्री असते आणि त्यामुळे हा कसा असतो, पूर्णपणे मिथेन मॉलिक्युल वगैरे कसा असतो, नॉन पोलर असतो, परंतु यामध्ये एखादाच फोर्स इंटरमॉलिक्युलर आढळतो आपल्याला, तो कोणता आहे, तर लंडन डिस्पर्शन फोर्स आढळतो आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर CH4 हे आहे। दंडाकाराच्या जीवाणूंना म्हणतात,
तर काय म्हणतात? बॅसिलस असं म्हणतात. दंडाकाराच्या जीवाणूंना बॅसिलस असं म्हणतात. उदाहरणार्थ इकोलाय हे बॅसिलस प्रकारचे जीवाणू आहेत. त्यानंतरचा प्रश्न होता, जेव्हा तारेतून वाहणारी विद्युत धारा 4 पट वाढविली तेव्हा त्या तारेतून तयार होणारा उष्मा वाढेल, तर त्याचं उत्तर आहे 16 पट. उष्मा हा विद्युत धारेच्या वर्गाशी संबंधित असतो, म्हणून विद्युत धारा 4 पट वाढवली तर उष्मा हा 16 पट वाढतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील पैकी कोणता संच आधुनिक आवर्त सारणीत एकाच आवर्तनातील आहे, म्हणजेच एकाच आवर्तातील म्हणजेच पिरियड मधील आहे. त्याचं उत्तर आहे अल्युमिनियम, फॉस्फरस आणि क्लोरीन. खालील पैकी कोणत्या उती लाळ स्त्रवण्यासाठी उपयोगी पडतात, तर घनाभरूप अभिस्तर उती. आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या विद्युत धारेचे स्वरूप वारंवारिता म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी कशी असते, तर प्रत्यावर्ती विद्युत धारा आणि 50 हर्ट्स ही त्याची वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. डायटॅशची क्लोरीन बरोबर अभिक्रिया होऊन विरंजक चूर्ण म्हणजेच काय, तर ब्लिचिंग पावडर तयार करतात, तर याचं उत्तर आहे विरी गेलेला कोरडा चुना. आपण स्पष्टीकरण पाहूया. आता या ठिकाणी तुम्ही पिरियॉडिक टेबल पहा, तर या पिरियॉडिक टेबलमध्ये तुमच्या लक्षात येईल की अल्युमिनियम, फॉस्फरस आणि क्लोरीन हे एकाच आवर्तातील आहेत. बाकीचे जे दिलेले आहेत फोरीन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन वगैरे, तर हे गण आहेत किंवा ज्याला आपण ग्रुप म्हणतो, स्तंभामध्ये आहेत, आवर्तामध्ये नाहीत. आवर्त म्हणजे आडव्या ओळीत असणारे मूलद्रव्य आणि गण म्हणजे उभ्या ओळीतील मूलद्रव्य. बाकीचे जर तुम्ही पाहिले हे हॅलोजन्स हे गण आहे म्हणजे ग्रुप मधील आहेत. त्यानंतर अल्युमिनियम, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे देखील ग्रुप मधले आहेत. त्यानंतर लिथियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, तर लिथियम इकडे आहे पहिल्या त्याच्यात आहे आणि मॅग्नेशियम आणि कॅल्शियम दुसऱ्या ग्रुपमध्ये आहे. त्यामुळे उत्तर कोणतं येईल, तर मग 4 नंबरचं, म्हणजे अल्युमिनियम, फॉस्फरस आणि क्लोरीन हे. आता द करेक्ट लिस्ट ऑफ एलिमेंट बिलॉंगिंग टू थर्ड पिरियड म्हणजे तिसऱ्या आवर्तातील कोणकोणते आहेत, तर या ठिकाणाहून ते सुरू होतं. सोडियम आहे, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, हा पूर्ण या ठिकाणी तुमच्या हे लक्षात आलं असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता की खालीलपैकी कोणत्या उती लाळ स्त्रवण्यासाठी उपयोगी पडतात, याचं उत्तर आहे घनाभरूप अभिस्तर उती. या पेशी लाळ ग्रंथीमध्ये आढळतात. अभिस्तर पेशी या प्राण्यांच्या शरीरात उपस्थित असलेल्या संरक्षक उती असतात आणि अभिस्तर शरीरातील बहुतेक अवयव आणि पोकळी वापतात. अभिस्तर पेशींचे विविध प्रकार आहेत जे त्यांच्या विशिष्ट कार्यावर आधारित भिन्न संरचना दाखवतात. तर यामध्ये तुम्ही पाहू शकतात की सरळ पट्टकी अभिस्तर पेशी अन्ननलिका आणि तोंडांच्या अस्तरमध्ये आढळते. स्तरित पट्टकी अभिस्तर पेशी त्वचेमध्ये, स्तंभीय अभिस्तर पेशी आतड्यामध्ये, रोमक स्तंभीय अभिस्तर पेशी श्वसन मार्गात, घनाभरूप अभिस्तर पेशी वृक्कनलिका आणि लाळ ग्रंथीमध्ये, आणि ग्रंथीय अभिस्तर पेशी ग्रंथीचे आवरणामध्ये आढळते. तर याचं उत्तर आहे घनाभरूप अभिस्तर पेशी फायनल की मध्ये देखील हेच उत्तर त्यांनी दिलेलं आहे. ग्रंथीय पेशी किंवा ग्रंथीय अभिस्तर पेशी यामध्ये आपला कन्फ्युजन होऊ शकतं, परंतु फायनल आन्सर की मध्ये उत्तर दिलेलं आहे घनाभरूप अभिस्तर पेशी म्हणून. त्यानंतरचा प्रश्न होता, आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या विद्युत धारेचे स्वरूप वारंवारता असते, तर द टाइप ऑफ करंट युज्ड इन इंडिया इज अल्टरनेटिंग करंट, ज्याला आपण एसी करंट म्हणतो. डीसी म्हणजे डायरेक्ट करंट विथ अ फ्रिक्वेन्सी ऑफ 50 हर्ट्स किंवा 50 हर्ट्स. दिस मीन्स दॅट द डायरेक्शन ऑफ द करंट चेंजेस 50 टाइम्स पर सेकंड असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर डायटॅशची क्लोरीन बरोबर अभिक्रिया करून विरंजक चूर्ण तयार करतात, याचं उत्तर आहे विरी गेलेला कोरडा चुना, ज्याला स्लॅक लाईम असं आपण म्हणतो. वेन स्लॅक लाईम अर्थात कॅल्शियम हायड्रॉक्साईड रिएक्ट्स विथ क्लोरीन, क्लोरीन सोबत कॅल्शियम हायड्रॉक्साईडची अभिक्रिया झाल्यानंतर इट फॉर्म्स ब्लिचिंग पावडर, ज्याला कॅल्शियम हायपोक्लोराईट असं म्हटलं जातं. क्लोराईड आणि क्लोराईट मध्ये फरक असतो, डीईटी मध्ये फरक असतो. विच इज युज्ड एज अ डिसइन्फेक्टंट अँड ब्लिचिंग एजंट. द केमिकल रिएक्शन इज एज फॉलोज. ही केमिकल रिएक्शन या ठिकाणी दिसेल, कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस क्लोरीन कॅल्शियम हायपोक्लोराईट तयार होतं आणि पाणी तयार होतं. या विरंजक चूर्णाची म्हणजेच जी ब्लिचिंग पावडर म्हणतो आपण, तिचे उपयोग काय, तर पाणी शुद्धीकरण, पाण्यातील जीवाणू नष्ट करण्यासाठी, कपड्याची ब्लिचिंग करण्यासाठी, कागद आणि कापड उद्योगात आणि विविध रासायनिक प्रक्रियामध्ये याचा वापर होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅश हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो, याचं उत्तर आहे 7 एप्रिल. आता लक्षात घ्या, या प्रकारचा जीकेचाही प्रश्न विचारल्यासारखा आहे. मी ज्यावेळेस तुम्हाला म्हणतो की उपयोजित प्रश्न किंवा अप्लाइड प्रश्न, तर ते अशा प्रकारचे असतात की
हा थेट सायन्सचा भाग नसला तरी आपल्याला माहित पाहिजे. तर जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी, मग जागतिक क्षयरोग दिन आहे, मधुमेह दिन आहे, स्किझोफ्रेनिया दिन आहे, त्यानंतर ऑटिझम डे आहे. तर वेगवेगळे डे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक व्यक्ती पूर्वेकडे 8 किलोमीटर चालत गेली आणि नंतर 6 किलोमीटर उत्तरेकडे गेली तर त्याचे विस्थापन किती, याचं उत्तर 10 किलोमीटर. आपण कसं ते पाहूया. अल्युमिनियम ऑक्साईडच्या रेणूमध्ये असणाऱ्या एकूण अणूंची संख्या किती असते, तर 5 असते. कशी ते पाहूया. डॅश डॅश मध्ये जलाभिसरण संस्था असते, तर याचं उत्तर आहे तारा मासा. वजनाचे SI एकक कोणते, तर ते आहे न्यूटन. आता जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. त्यानंतर एक व्यक्ती पूर्वेकडे 8 किलोमीटर चालली आणि नंतर 6 किलोमीटर उत्तरेकडे गेली तर त्याचे विस्थापन किती. तर विस्थापन किंवा डिस्प्लेसमेंट ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, तर ते सुरुवातीच्या बिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंत जे काही सरळ अंतर आहे, थेट अंतर, कोणी जर अशा पद्धतीने मार्गक्रमण केलं तर या बिंदूपासून या बिंदूपर्यंत गेलं तर हे थेट अंतर म्हणजे काय झालं, विस्थापन. तर पूर्वेकडे 8 किलोमीटर आणि नंतर 6 किलोमीटर उत्तरेकडे, म्हणजेच या ठिकाणी एक काटकोन त्रिकोण तयार होतो. पायथागोरसचं जर प्रमेय आपण वापरलं की पूर्वेकडे 8 किलोमीटर आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने पूर्वेकडे 8 किलोमीटर आणि नंतर उत्तरेकडे 6 किलोमीटर, तर या दोन बिंदूतील अंतर आपण पायथागोरसचं प्रमेय जे आहे कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग असं जर आपण केलं तर या ठिकाणी विस्थापन बरोबर तुम्हाला काय येईल, 8 चा वर्ग 64 अधिक 36 बरोबर 100 आणि त्याचं वर्गमूळ येईल 10, म्हणजे 10 किलोमीटर हे त्याचं उत्तर येईल किंवा अंतर येईल, विस्थापन येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न होता अल्युमिनियम ऑक्साईडच्या रेणूमध्ये असणाऱ्या एकूण अणूंची संख्या किती असते. अल्युमिनियम ऑक्साईडचं रासायनिक सूत्र काय आहे, Al2O3. यामध्ये 2 अल्युमिनियमचे आहेत, Al2 म्हणजे 2 अल्युमिनियमचे आहेत आणि O3 म्हणजे 3 अणू ऑक्सिजनचे आहेत, म्हणजे 2 अधिक 3 म्हणजे एकूण अणू किती आहेत, तर 5 आहेत. त्यानंतर असं विचारलेलं आहे की डॅश डॅश मध्ये जलाभिसरण संस्था असते, तारा माशामध्ये जलाभिसरण संस्था असते जी त्यांच्या शरीरात पाणी प्रवाहित करण्यासाठी मदत करते. नंतर वजनाचे SI एकक कोणते, तर वजन हे एक बल आहे. आपण पाहिलेलं आहे की वस्तुमान आणि वजनामध्ये फरक आहे, आपण सिलेबस पाहताना पाहिलेलं आहे. वजन म्हणजे काय, एक सदिश राशी आहे, एक प्रकारचं बल आहे आणि या बलाचं SI एकक काय आहे, न्यूटन आहे, ज्याला आपण यांनी दाखवतो. आणि CGS एकक आहे डाईन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पारद संमिश्राचा आवश्यक घटक कोणता आहे, तर पारा आहे. पारद म्हणजेच पारा, त्यामुळे पारद संमिश्रामध्ये पारा असल्याशिवाय ते तयार होणार नाही. हे वनस्पती संप्रेरक म्हणजेच हार्मोन वनस्पतीची वाढ रोखते, एबिसिसिक आम्ल. 5 किलोग्राम वस्तुमान असणाऱ्या वस्तूचा संवेग, संवेग म्हणजेच काय, मोमेंटम, 15 किलोग्राम मीटर पर सेकंद आहे. त्या वस्तूची गतीची ऊर्जा डॅश डॅश असेल, याचं उत्तर 22.5 जुलै. आपण पाहूयात अल्किन चे सामान्य सूत्र काय आहे, CnH2n हे अल्किनचं सामान्य सूत्र आहे, म्हणजे C2 असलं तर H4 जे डबल बॉन्ड येईल या ठिकाणी अशा प्रकारे, ज्याला आपण असंही लिहू शकतो. आपण पाहूयात पुढे. त्यानंतर मानवी पुरुषांमध्ये लघवी म्हणजेच मूत्र आणि शुक्राणू यांचे वहन करणारा सामान्य मार्ग आहे मूत्रनलिका. तर आता या ठिकाणी स्पष्टीकरण पाहूया. पारद संमिश्रांचा आवश्यक घटक आहे पारा. पारद संमिश्र एक काय आहे, मिक्सर आहे, मिश्रण आहे, ज्यामध्ये पारा हा प्रमुख घटक असतो. पाऱ्याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे पारद संमिश्रांना त्यांची वैशिष्ट्यपूर्ण द्रवता आणि उच्च घनता या दोन गोष्टी मिळतात. एबेसिसिक आम्ल हे एक वनस्पती संप्रेरक म्हणजेच हार्मोन आहे, जे वनस्पतीच्या वाढीला प्रतिबंधित करतं, विशेषतः जेव्हा वनस्पतीतील पाणी कमी होतं किंवा तणावाची परिस्थिती असते, म्हणजे पाण्याचा ताण असतो, तेव्हा एबेसिसिक आम्ल उत्पादन वाढवतं. 5 किलोग्राम वस्तुमान असणाऱ्या वस्तूचा संवेग 15 किलोग्राम मीटर सेकंद आहे, तर त्याची गतीची ऊर्जा म्हणजेच इंग्रजीमध्ये कोणती ऊर्जा, कायनेटिक एनर्जी. तर त्याचं उत्तर 22.5 जूल कसं येतं. आता गतीची ऊर्जा म्हणजेच कायनेटिक एनर्जी काढण्याचं सूत्र कोणतं आहे, कायनेटिक एनर्जी बरोबर आहे ½mv² आपण म्हणतो. आता या ठिकाणी आपल्याला मोमेंटम म्हणजे संवेग दिलेला आहे आणि वस्तुमान दिलेलं आहे, मास दिलेला आहे आणि मोमेंटम दिलेलं आहे, तर आपल्याला काढायचा आहे वेग. तर त्याचं सूत्र वेलॉसिटी बरोबर आहे मोमेंटम डिवायडेड बाय मास. तर या ठिकाणी 15 डिवायडेड बाय 5 काय येईल, 3 मीटर पर सेकंद येईल. आता गतीची ऊर्जा काढू शकतो आपण, कायनेटिक एनर्जी ½mv²
या ठिकाणी हाफ इंटू फाइव के जी, यम म्हणजे मास दिलेला आहे 5 kg, आणि व्ही आपण आत्ताच काढली संवेगावरून, ती आहे 3, आणि याचं उत्तर येतं 22.5 जूल. त्यानंतर अल्किनचं सामान्य सूत्र कोणतं आहे? तर आता या प्रश्नात आपल्याला अल्किनचं सामान्य सूत्र विचारलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पहा, हायड्रोकार्बन मध्ये आपण अल्किन आणि अल्काइन प्रामुख्याने पाहतो. तर अल्केन म्हणजे काय? तर Cl H2n+2 हा त्याचा जनरल फॉर्म्युला आहे. उदाहरण त्याचं घेऊया, या ठिकाणी आपण हे एच ऍटम जोडले तर C2H6 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे इथेनचा. या ठिकाणी तुम्ही पहा, C2 आहे म्हणजे एन च्या जागेवरती 2, आणि H2n+2 म्हणजे 2 × 2 + 2 बरोबर C2H4+2 C2H6. हा झाला इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याचा जनरल फॉर्म्युला झाला अल्केनचा CnH2n+2. त्याचप्रमाणे आपल्याला विचारलेला आहे अल्किनचा जनरल फॉर्म्युला, सामान्य सूत्र काय आहे. तर त्याचं सामान्य सूत्र आहे CnH2n, म्हणजे C2 असेल, कार्बन 2 असतील, तर एच पाहिजे 2 × 2 बरोबर C2H4. हा आहे फॉर्म्युला इथिनचा किंवा इथिलिनचा. या ठिकाणी आपण अशा प्रकारे त्याला लिहू शकतो. हा झाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला. त्यानंतर अल्काइन, ज्यामध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, अल्किन मध्ये डबल बॉन्ड असतो आणि अल्किन मध्ये सिंगल बॉन्ड असतो, हे झाले अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि हा आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. तर जेव्हा डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड वगैरे असतो त्याला आपण अनसॅच्युरेटेड म्हणतो, आणि जेव्हा सिंगल बॉन्ड असतो फक्त त्या सबस्टन्स मध्ये कंपाऊंड मध्ये त्याला आपण काय म्हणतो, सॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणून. आता अल्काइनचा फॉर्म्युला काय होतो मग? CnH2n-2. तर या ठिकाणी तुम्ही पहा, या ठिकाणी एक एच, या ठिकाणी एक एच, फॉर्म्युला झाला C2H2. आता या ठिकाणी C2H2n-2, एन 2 आहे आणि -2 म्हणजे C2H4-2 म्हणजे H2. हा झाला इथाइनचा फॉर्म्युला. तर आलं लक्षामध्ये, तर अशा प्रकारे जनरल फॉर्म्युला अल्किनचा आहे CnH2n. यासंबंधी आपण एखादा व्हिडिओ वेगळा करूयात, कारण फार महत्वाचा घटक आहे आणि यावर हमखास प्रश्न येतो आणि आपली ऑर्गॅनिक केमिस्ट्री यापासून सुरुवात होते, त्यामुळे आपण याचा निश्चित अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी पुरुषांमध्ये लघवी आणि शुक्राणू यांचे वहन करणारा सामान्य मार्ग कोणता? तर मूत्रमार्ग हा मानवी पुरुषांमध्ये मूत्र आणि शुक्राणू हे दोन्ही वाहन नेण्यासाठीचा एकमेव मार्ग आहे. शुक्राणू वाहिनी ज्याला व्यासा डिफरेन्स या वृषणांपासून शुक्राणू वाहून नेते आणि पुढे तो मूत्रमार्गाशी जोडला जातो आणि त्यातूनच मग शुक्राणू आणि मूत्र बाहेर पडतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ध्वनीची प्रखरता डायटॅशवर अवलंबून असते, आणि उत्तर आहे आयाम, ज्याला आपण एम्प्लिट्यूड म्हणतो, आणि ध्वनीची प्रखरता म्हणजे तीव्रता, लाऊडनेस आपण पाहूयात तो. तर त्यानंतर LPG ची गळती ओळखण्यासाठी त्यात मिसळलेला पदार्थ म्हणजे कोणता आहे? तर इथिल मरकॅप्टन. आपण सिलेबस पाहतानाच हा शब्द आपल्याला गेलेला आहे, तुम्ही पहा 7वीच्या सिलेबसमध्ये. त्यानंतर समजात अवयवांमध्ये डायटॅश असते, रचना सारखी असते मात्र कार्य वेगळं असतं त्यांचं, आपण पाहूयात ते पण. तर या ठिकाणी ध्वनीची प्रखरता ही ध्वनीच्या आयामावर अवलंबून असते, म्हणजेच एम्प्लिट्यूडवर अवलंबून असते. आयाम म्हणजे काय? तर ध्वनीच्या तरंगांची उंची किंवा खोली. द लाऊडनेस ऑफ ए साऊंड डिपेंड्स ऑन द एम्प्लिट्यूड ऑफ द साऊंड. एम्प्लिट्यूड रेफर्स टू द हाईट ऑर डेप्थ ऑफ द साऊंड वेव्स. डेसिबल मध्ये मोजली जाते ध्वनीची तीव्रता. त्यानंतर LPG ची गळती ओळखण्यासाठी त्यात मिसळलेला पदार्थ कोणता आहे? इथिन मरकॅप्टन. LPG चा लॉंग फॉर्म आहे लिक्विड पेट्रोलियम गॅस. इथिल मरकॅप्टन हा एक तीव्र वासाचा पदार्थ आहे, त्यामुळे काय होतं, गॅसची जर गळती झाली तर आपल्याला लक्षात येतं लीक होत आहे म्हणून. समाजात अवयव हे संरचनात्मक रूपाने समान असू शकतात किंवा थोडे भिन्न असू शकतात, परंतु ते एकाच मूलभूत संरचनेतून विकसित झालेले असतात, मात्र त्यांचं कार्य काय असतं, वेगळं असतं. उदाहरण पाहूया आपण, मानवाचा हात आणि वटवाघुळाचे पंख हे दोन्ही अवयव अग्रपादातून विकसित झालेले असतात, परंतु मानवाचा हात वस्तू पकडण्यासाठी वापरला जातो, तर वटवाघुळाचा पंख मात्र उडण्यासाठी वापरला जातो. व्हेलचा फिन आणि मानवाचा हात हे दोन्ही अवयव अग्रपादातून विकसित झालेले असतात, परंतु व्हेलचा फिन तरंगण्यासाठी वापरला जातो, म्हणजे व्हेल माशाचा,
तर मानवाचा हात वस्तू पकडण्यासाठी वापरला जातो. आता कुत्र्याचा पुढचा पाय आणि घोड्याचा पण पाय जर आपण विचार केला पुढचा पायाचा, तर दोन्ही अवयव हे एकाच मूलभूत संरचनेतून विकसित झालेले आहेत, परंतु त्यांचा आकार आणि कार्य मात्र वेगवेगळं असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुख्य अक्षावरील भिंगाच्या मध्यबिंदूस काय म्हणतात? तर प्रकाशीय मध्य. खालील पैकी उभयधर्मी ऑक्साईड कोणते? तर या ठिकाणी आहे झिंक ऑक्साईड. स्निग्ध पदार्थाच्या पचनासाठी कारणीभूत असणारे विकर डॅश डॅश हे आहे. विकर म्हणजे काय इंग्रजीमध्ये? एन्झाईम. तर लायपेज हे विकर स्निग्ध पदार्थांच्या म्हणजे फॅटी पदार्थांच्या पचनासाठी कारणीभूत आहे. आपण थोडक्यात पाहूया. प्रकाशीय मध्य भिंगाच्या मुख्य अक्षावर स्थित भिंगाच्या मध्यबिंदूला काय म्हणतो आपण? प्रकाशीय मध्य असं म्हणतो. उभयधर्मी ऑक्साईड, उभयधर्मी म्हणजे दोन्ही गुणधर्म दाखवणारे ऑक्साईड, त्यांना आपण काय म्हणतो? उभयधर्मी ऑक्साईड. म्हणजे जे आम्ल आणि म्हणजे ऍसिड आणि बेस या दोन्हीशी अभिक्रिया करतात आणि क्षार आणि पाणी म्हणजे सॉल्ट अँड वॉटर तयार करतात, त्यांना आपण उभयधर्मी ऑक्साईड म्हणतो. दिलेल्या पर्यायापैकी ZnO म्हणजे झिंक ऑक्साईड हे उभयधर्मी ऑक्साईड आहे. उभयधर्मी ऑक्साईड आम्ल आणि आम्लारी म्हणजे ऍसिड आणि बेस या दोन्ही सोबत अभिक्रिया करून क्षार आणि पाणी म्हणजेच सॉल्ट आणि वॉटर तयार करू शकतात. यामध्ये आम्लीय आणि आम्लारी असे दोन्ही गुणधर्म असतात या ऑक्साईडमध्ये. याची उदाहरणे जर आपण पाहिली तर Al2O3 किंवा SiO2 हे उभयधर्मी ऑक्साईडची उदाहरणे आहेत. आता ही रिएक्शन पहा, Al2O3 ची बेस म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड सोबत अभिक्रिया झाली तर काय तयार होतं? हा क्षार तयार झाला आणि हे पाणी तयार झालं. त्याचबरोबर ऍसिडची जरी याची क्रिया झाली म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिडची, तरी अल्युमिनियम ट्रायक्लोराईड आणि वॉटर या ठिकाणी तयार होतं. लायपेज हे विकर जे आहे म्हणजे हे एन्झाईम स्निग्ध पदार्थाचे प्रचन करण्यासाठी जबाबदार आहे. लायपेज इज अन एन्झाईम प्रोड्युस्ड बाय पॅनक्रियस म्हणजे स्वादुपिंडाद्वारे त्याची निर्मिती होते. दॅट ब्रेक डाऊन फॅट्स इंटू फॅटी ऍसिड्स अँड ग्लिसरॉल. अशा प्रकारे आज आपण हे 30 प्रश्न पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.